केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनाच्या उपचारासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. त्यानुसार सौम्य लक्षणांसाठी वापरण्यात येणारी औषधं ज्याच्यामध्ये हायड्रोक्सी क्लोरोक्विन, इव्हरमेक्टिन, फेविपिरवीर सोबतच डॉक्सी सायक्लिन, जस्त, मल्टीव्हिटॅमिन ही औषधं आता कोरोनाच्या उपचारातून वगळण्यात आली आहेत. तसंच विनाकारण एच आर सी टी स्कॅनसारख्या अनावश्यक चाचण्या करू नयेत असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. या नव्या गाईडलाईन्समध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय आपण ते बघूयात. रुग्णांना हायड्रोक्सी क्लोरोक्विन सोबतच इव्हिमेक्ट्रिन देऊ नये. डॉक्सीसायक्लिन, जस्त, मल्टीव्हिटॅमिन ही औषधं देखील आता कोरोना उपचारांसाठी वापरू नयेत. विनाकारण एच आर सी टी स्कॅन सारख्या चाचण्या करू नयेत. योग्य मास्क, हातांची स्वच्छता आणि योग्य शारीरिक अंतरावरती भर दिला जावा अशा नव्या गाईडलाईन्स केंद्रानं जारी केल्या आहेत. कुटुंबियांशी फोन करणं, व्हिडिओ कॉलद्वारे सकारात्मक संवाद साधणं यावरती भर देण्यास सांगण्यात आलंय. लक्षणं नसलेल्या रुग्णांना आवश्यक असतील तरच औषधं द्या. विठू माऊलीचा गजर म्हणजे मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच धोकादायक भागातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला अजून 2 दिवस लागतील असा अंदाज मुंबई हवामान विभागानं वर्तवलाय. सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय, मात्र कोकणात अलिबाग पर्यंत, पुणे आणि मराठवाड्याचा काही भाग असं सध्या मान्सूनचं क्षेत्र आहे. मान्सूनची आगेकूच थांबली असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करण्यासाठी म्हणजे हे 2 दिवस अगदी लगेच झाले, रॅपिड ॲडव्हान्समेंट झालं, पण पुढच्या ॲडव्हान्समेंटसाठी थोडीशी वाट बघावी लागणार आहे. अजून महाराष्ट्रामध्ये तूर्तास आपल्याला जो मान्सून जो रॅपिड ॲडव्हान्समेंट झाला तसं बघण्यासाठी अजून वेळ लागेल. अजून 2 पेक्षा जास्त दिवस लागण्याची पण शक्यता. कल्याण डोंबिवली दुपारनंतर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. सकाळी कल्याण डोंबिवली परिसरात सकाळच्या कडक उन्हानंतर दुपारी अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली. अनलॉक झाल्यानं नागरिक घराबाहेर पडले, मात्र अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे